या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। जुन्नर तालुक्यातील निरगुळे या ठिकाणी संगणक ऑपरेटर सुजाता गुजर यांची मनमानी चालू असून गावात येणाऱ्या शासकीय योजनांची चुकीची माहिती त्या ग्रामस्थांना देत असल्याची माहिती समोर आली आहे। महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी स्पर्श फाउंडेशनच्या माध्यमातून महिला उद्योजकता कार्यक्रम सध्या सर्वत्रच राबवण्यात येतो आहे। यासाठी लाभार्थ्यांचे वय वर्ष 20 ते 55 या महिलांना यात सहभागी करून घेण्यासाठी संस्थेनं कळवलं असता त्यांनी पंचायत समिती संलग्न जे महिला बचत गट आहेत त्यांनाच या योजनेमध्ये सहभागी करून घेतलाय। उर्वरित गावातील महिलांना या योजनेची कोणतीही माहिती त्यांनी पुरवली नाहीये। दरम्यान यापूर्वी देखील अशाच प्रकारचे काम त्यांनी त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेलं असल्याचं मत ग्रामस्थांनी व्यक्त केलंय। गावातील महिला मला सहकार्य करत नाहीत असा आरोप त्यांनी ग्रामस्थ महिलांवरती यावेळेस केला। गावातील कुणाचा तरी वरदहस्त आहे म्हणून ही कर्मचारी मनमानी करत असल्याचा गंभीर आरोप येथील ग्रामस्थांनी यावेळेस केला आहे। येणाऱ्या शासकीय योजना ह्या फक्त गावातील मर्यादित लोकांनाच दिल्या जात असल्याचं यावेळेस ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिलं। यावेळेस निरगुळे गावच्या पोलीस पाटील मंगलताई जेजूरकर, सामाजिक कार्यकर्त्या शोभाताई शिंदे, उषा भागवत, त्याचबरोबर सोनाली रोकडे, मंदाताई जेजूरकर, नंदाताई डोके, तसेच संतामुक्तीचे अध्यक्ष वसंतराव रोकडे, सामाजिक कार्यकर्ते राजू शिंदे, दशरथ शिंदे, गणेश जेजूरकर, सुरेशन ताजने, त्याचबरोबर अनिकेत जेजूरकर, नितीन ताजने आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते। महिलांना सुद्धा सामावून घ्या, जर त्यांच्याकडे ती प्रोसिजर असतील तर ते सामावून घेतील। आणि ज्या महिला आता सिलेक्ट झाल्या तुमचं काय साहित्य परिशिक्षण संस्था या सर 4 दिवसाचा असेल किंवा 15 दिवसाचा असेल त्या पद्धतीने यांना प्रशिक्षण द्या आणि स्वावलंबी बनवा नाही दुसरे जमा नाव जायच्या त्याच्यासाठी तुम्ही तुमचं काम झालंय म्हणून चाललं एवढं सवाप समजू नका। कॅन्सल करायचं म्हटलं तर एवढे आजार आहेत कॅन्सल होईल करता येईल पण कोणाचीही नुकसान होऊ नये। भांडायचं ते तुमच्या सगळ्यांसाठी निस्त्या बचत गटासाठी नाही। आता तिलकांच्या अधिकाऱ्यांनी निज गाडी केला असं तिचा प्रश्न बाईट देतोय गिला ज्या अधिकाऱ्यांनी निज गाईड केला असेल तो तिचा प्रश्न आहे। पण ज्यावेळी हा प्रकार गावात चालू झाला त्यावेळी पंचायत समितीमध्ये अधिकाऱ्यांकडे गेलो तर त्यांनी डायरेक्ट सांगितलं वय वर्ष महिलेचं 20 ते 55 असणारी कुठलीही महिला या स्कीममध्ये व्यवस्थित आणि हे बचत गट माध्यम नाही हे जनरलसाठी होतं हे पहिलं डोक्यात दा कायसाठी होतं हे जनरल होतं बचत गट हे माध्यम नव्हतं। आता बचत गटात त्या महिला ज्या मग यायचं आहे तिचं परिशिक्षण पूर्ण होईल ती सिलेक्ट होईल सिलेक्ट झाल्यानंतर ती कोणत्यातरी गटाला जॉईन व्हायची तोपर्यंत ती गटात पाहिजे अशातला भाग अजिबात नाही। आणि मग हा जो प्रकार इथून मागही गावात चालू झाला इथून पुढं चालू नाही म्हणून जरा सक्षम राहा। ज्या ज्या वेळी ग्रामपंचायत ग्रामसभा लागली ती महिलांची ती आदल्या दिवशी असती आणि पुरुषांची दुसऱ्या दिवशी असती मी एकही ग्रामसभा अशी नाही तर तिला हजर नाही। पण माझ्या हजर राहून एकही ग्रामसभा अशी झाली नाही तर ती तहकूब झाली ती तहकूब होणार। त्याच्यानंतर 8 दिवसांनी गेला मग 8 दिवसांनी कुणी आलो नाही आलो हा एक नियमवर आले तिथं सरपंच बाई सरपंच कार्यक्रम ओके तुमची गरज नाही तेव्हा जागरूक व्हायचं असं तर या पद्धतीने व्हा निस्तात 15 हजाराचा आपल्याला म्हणजे येतोय म्हणून जाण्यासाठी चालू मग आता जर समजा मी मागच्या ग्रामसभेमध्ये विषय मांडला होता ग्रामपंचायतीचा तर 15 युक्त आयोगातून आपल्याला महिलांना परिशिक्षण देते तर मग महिलांना क्लासेस लावा इथं ते येतात संस्था इथली ती संस्था मशनी घेऊन येते ती शिकवी ती पण यांनी ग्रामपंचायतीचा निगेटिव्हपणा कोण येतील काम सुरू 15 युक्त आयोगाचा पैसा तुमचा जो असतो हा 15 युक्त आयोगाचा जो फंड आहे तो महिलांसाठी राखीव फंड येतो त्याच्यासाठी वापरावा लागतो ते तुमचे पैसे असेच पडून राहतात आणि जातात। मग मला काय म्हणायचं तुम्हाला जर 8-10 दिवसाचं शिक्षण इथं मशीन किंवा क्लास किंवा अजून काय असतील तुमचे महिलांचे ते जर तुम्हाला मिळालं तर अडचण काय तर तुम्ही पहिले तयार झाल्या पाहिजेत ना विषय नाही मांडायचा तुम्ही घरी राहत आज बरोबर 15 हजार सापडल्या तुम्ही सांगा हा कारण का असं संधी मिळत नाही नाशिक बोलायला इथेच नाही तेव्हा मग ह्या पद्धतीने जे झालंय साहेब त्या सिलेक्टवाल्या त्यांचं काय कागदपत्र प्रोसेस पूर्ण करा आणि त्यांना काय परिशिक्षण असेल त्या परिशिक्षणापासून द्या आणि ज्या
तुम्ही तुमच्या संस्थेला रिक्वेस्ट करा का सुपरवास असं या गावामध्ये झालेलं आहे, तेव्हा जर तुम्हाला मुदत वाढ मिळाली तर जेवढे फॉर्म येतील तेवढे 15,000 आपला उद्देश काय आहे? ट्रेनिंग महत्त्वाचं आहे. संस्था कशासाठी काम करते? ट्रेनिंगसाठी काम करते, तुम्हाला प्रशिक्षण देण्यासाठी काम करते. म्हणून कोणी 15,000 येऊ नका. आपली प्रोसेस तशी, जेव्हा तुमचं ट्रेनिंग होऊन त्याच्यानंतर फंडिंग, आता हे पण सॉर्ट आउट सगळं क्लिअर करणं गरजेचं होतं. मीटिंग ॲक्च्युली पहिली होणं गरजेचं होतं, परंतु विषय काय झाला, आपल्याला 8 लास्ट तारीख बघू, 8 लास्ट तारीख होते. 10,000 आपल्याला 5,000 घ्यायचे होते, परंतु ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपलं 10,000 करायचं होतं. आता आमच्याकडे पूर्ण जुन्नर तालुका कवर करायचा होता, 10,000 पूर्ण जुन्नर तालुका करायचा होता. 1 आम्ही ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात केली, 8 आम्हाला जायचं होतं. आता 8 मला सांगा, 10,000 फॉर्म भरणं शक्य होतं का? महिन्याची निवड करणं शक्य होतं का? म्हणून आम्ही कुठूनतरी जागा पकडणं आम्हाला गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही? आम्ही काय केलं, आजकाल महिला काय बचत गटात येत नाही. बचत गटाचे कितीतरी फायदे, तसं ग्रामपंचायत असू दे किंवा मुंबईचा असू दे किंवा ग्रामपंचायत तसं आपली पंच समिती असू द्या, कितीतरी स्कीमा गव्हर्नमेंटच्या कितीतरी स्कीमा असतात तुमच्यासाठी, परंतु महिला यायला तयारच नाही. ते बरोबर बोलले मनाशी, बरोबर रामसभेला कोणी येतच नाही का नाही ते मलाच काय समजत नाही. मी सकाळी आल्याला पण बोललो, वेळेला महत्त्व द्या तर वेळ तुम्हाला महत्त्व देईल. ग्रामसभा कोणासाठी असते? तुमच्यासाठी असते. मग तुम्ही का नाही ते, मग परत तुम्ही सरपंच किंवा ग्राम सरपंच किंवा पोलीस पाटील परत म्हणणार तर तुम्ही आम्हाला स्कीम देत नाही का देत नाही? म्हणजे तुम्ही येतच नाही तर तुम्ही वेळ द्या ना. आज स्पर्श संस्था असू द्या किंवा दुसरे कोणते फाउंडेशन, 1 काम करणार निघून जाणार आहे, कोणती असू द्या, इंडिव्हिज्युअल सांग. मला एकच म्हणायचं की आपल्याकडे वेळ कमी होता, कमी कमी वेळेमध्ये आम्हाला जास्तीत जास्त काम करायचं होतं. म्हणून आम्ही आता मला सांगा, एक महिलेच्या मला जायला आम्हाला वेळ होता, महिला सापडणे वेळ होतं का आम्हाला? ती महिला अर्थ दुर्बल घटकात बसली की नाही, असं तिचं वय वर्ष 20 किंवा 50 आम्हाला कळणं गरजेचं होतं. एवढ्या कमीत कमी वेळेत जास्त काम करणं गरजेचं होतं. म्हणून आम्ही 10 निवडले. आजकाल ती महिला पंचायत समितीच्या स्कीमांसाठी पात्र ठरावी, पंचायत समितीच्या स्कीमांसाठी पात्र व्हावी, SHG गटांमध्ये म्हणजे बचत गटांमध्ये यावी, या उद्देशाने आपण काय केलं, पंचायत समितीकडून 10 पकडला आणि त्यामार्फत आपण महिलांना गोळा केलं. दुसरी गोष्ट, आता जी महिला बचत गटात नव्हती परंतु तिला खरंच गरज होती, तिला खरंच व्यवसाय करायची गरज होती, आपण काय केलं, अशा महिलांना पण घेतलं. तर जी महिला प्रशिक्षण झाल्यानंतर तर तिला SHG गटात येऊ शकते, तीच कन्सेप्ट क्लिअर होती. आता इथे कोणा डाऊट आहे काय? मला एकच म्हणजे जे झालं किंवा जे होणार आहे त्यात वाद घालण्यापेक्षा एकच लक्षात ठेवा, बाहेरचं कोणी असू द्या, आपल्या गावाचं नाव रोशन करायचं एक प्रयत्न करा. कोणी असू द्या, याला भेटली त्याला भेटली नाही भेटली, हे अंतर्गत वाद असतात आपले, बरोबर की नाही? फक्त उद्देश एकच असतो का आज आपण निर्गुड गाव असणे, दुसरं कोणतं गाव असू द्या, आपल्या गावात जगात नाव झालं पाहिजे. आज चिकेकरवाडीची ग्रामपंचायत जगात गाजते का? गाजते सांगा मला, कुणीच भांडत नाही असं का आम्हाला ते म्हणा, ठीक आहे ना, त्या गोष्टी तेवढं पुरतं होत आहे, परंतु आपल्या अंतर्गत आहे बाहेर नाही यावं एवढीच अपेक्षा न्यूज़.
न्यूज रिपोर्टर विजय भोंबले, आज 24 तास निरगुडे. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर